खानाला भेटीचा दिवस उजळला. प्रतापगडाच्या माचीवरती प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य शामियाना उभारण्यात आला आणि त्या शामियान्यामध्ये शिवाजी महाराज योग्य तयारी करून निघाले. भेटीचा दिवस उजाडल्यानंतर शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारी केली. चिलकत घातलं, वाघ नक्या घातल्या, बिचवा लपवला, जिरेटोप घातला आणि शिवाजी महाराज अफजलखानाला भेटण्यासाठी गेले. सोबत शिवाजी महाराजांनी इब्राहिम, संभाजी कावाजी, येसाजी कंक, वकील पंताजी गोपीनाथ, जिवाजी महाला, कृष्णाजी गायकवाड असे एकूण 10 अंगरक्षक घेतले. खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता. खान शिवाजी महाराजांची वाट बघतच होता. कधी एकदा त्याला शिवाजी महाराजांना भेटे आणि कधी एकदा शिवाजीला चिरमुडून टाकेल असं खान असा विचार करत इथं बसला होता. त्याच्यासोबत त्याचा हत्यारबंद अय्यद बंडा नावाचा शिपाई उभा होता. तो पट्टा चालण्यात मोठा पटा येत होता. शिवराय शामियान्यात दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलांना विचारले, काय झालं, शिवाजीराजे आत काय येत नाहीत? तेव्हा वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भीतात, त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद मग दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. खान उठला आणि बोलला, या राजे भेटा आम्हाला. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायला अलिंगन दिले. दिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगले दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्ट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील जो अंगरखा होता तो टरकन फाटला. अंगारख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनख्यांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्थानीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन काना खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर काढली. खान कोसळला. एवढ्यात त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे झाला. त्याने शिवरायावर तलवारीचा वार केला. पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका गावात त्याला ठार केले. ही खणखणी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. तो शिवरायावर वार करणार एवढ्या जिवाजी माला धावून आला. बडा सय्यदचा वार त्यांनी आपल्या अंगावर घेतला आणि त्याला एका फटक्यात गार केला. म्हणून तिथून पुढे एकच म्हण झाली, तो म्हणजे होता जिवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हण पुढे चालू झाली. यावेळी या संघर्षामध्ये संभाजी कावाजीने खूप मोठा पराक्रम केला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा युक्तीने प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला आणि त्यानंतर जी अफजलखानाची फौज होती त्या फौज त्यांनी झाडी झाडीमध्ये घुसवून पळवून त्या फौजेला पळवून लावलं, ठार केलं. तोफेचा इशारा दिल्याबरोबर शिवाजी महाराजांचे जे सैनिक होते त्या सैनिकांनी खानाच्या फौजेवर तुटून पडले आणि खानाची फौज पळवून लावली. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर खानाचा धुव्वा उडवला आणि शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यावर स्वराज्यावर आलेले फार मोठे संकट दूर केलं. समज